त्या समुद्राची जमीन खाल्ली ठाकरे यांच्या राज्यात अनिल परबांनी आणि सदानंद कदम त्यांचे पार्टनर आहेत. अजून तर थबे बाकी माहिती येणार ना केवळ उद्योगाचे, पण काय काय उद्योग परवानी हे करतात. तेरा क्या होगा कालिया, आता तेरा क्या होगा अनिल परब. मग आता उद्धव ठाकरे सांगणार बघा की तुम्ही आधीपासून सांगत होता की अनिल परबला अटक होणार. सुप्रिया ताई मुलून पहिली माहिती यासाठी येते की महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांना आता बारामतीवर विश्वास राहिला नाहीये. समजत नाही संजय राऊत स्वतःच्या गालावर आणि उद्धव ठाकरेच्या गालावर का तमाशे मारताय भाऊ. त्या तोत्र्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे हे उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज करतोय. अरे जेट शिवाय द्यायचे ते द्या, पण एकोणीस बंगले पुढे गायब केले. त्याच्यानंतर ईडीने ही कारवाई केलेली असा आरोप आज संजय राऊतांनी केलेला आहे. मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही जे कपिल शर्मा आणि जे हास्य कलाकार आहे ना, थोडं त्यांचं ते कन्सल्टन्ट केले तर बरं होईल ना. हसवण्यासाठी उत्तर देताना काय एवढं तर हास्यास्पद उत्तर देऊ नये. ते परवा समज आहे म्हणून सदानंद कदमला आत घातला. बाकी सगळ्या ठिकाणी उद्धव सेनेचे नेते म्हणणं नको बाबा आम्हालाही घेणार. किती कोटीचा घोटाळा केलाय माहित आहे का उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना? किती कोटीचा? पैसे कुठून आणला अनिल परबनी? फोर्जरी कोणी केली? चिटिंग कोणी केला? फ्रॉड कोणी केला? म्हणून त्या समुद्राची जमीन खाल्ली ठाकरे यांच्या राज्यात अनिल परबांनी आणि सदानंद कदम त्यांचे पार्टनर आहेत. अजून तर थबे बाकी माहिती येणार ना केवळ उद्योगाचे, पण काय काय उद्योग परवानी हे करतात. किती कोटी रुपये मिळाले त्यावेळी कळेल. ते माफियागिरी करणार, जनतेला लुटणार, मग तो सदानंद कदम असो की अनिल परब असो की रवींद्र वाईकर असो, एकोणीस बंगलो तर हिसाबच देऊ शकले नाहीये. अटक करण्याआधी ईडी किरीट सोमय्यांना कळतं तरी कसं असं देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. पुन्हा अध्यात्मक प्रश्न आहे की किती महिन्यापासून चौकशी सुरू आहे. आता माझ्यापेक्षा जास्त त्यांना समजतं, म्हणून तर उत्तर आधीच तयार करून ठेवतात. त्यांना माहित असते की ह्या एवढे घोटाळे झाले, तेवढ्या धाडी पडल्या, तेवढं बेनामी इन्कम बाहेर आली आहे, म्हणून केव्हा ना केव्हा झाला आत पाठवणारच आहे. म्हणून उत्तर तयार असते त्यांचं की किरीट सोमय्याला का आली. अरे किरीट सोमय्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात, माहिती देतात, पाठपुरावा करतात. किरीट सोमय्या एवढा पाठपुरावा करतो ते एवढी तक्कल कुणालाही आहे. हे झालं ते झालं म्हणजे पुढे हे होणार. तर सदानंद कदमला अटक झाली, मी आत्तापासून सांगतोय की अनिल परब तेरा क्या होगा कालिया, आता तेरा क्या होगा अनिल परब. मग आता उद्धव ठाकरे सांगणार बघा की तुम्ही आधीपासून सांगत होता की अनिल परबला अटक होणार. मी हे नाही सांगितलं, मी हे सांगितलं परबांनो रिसोर्टसाठी कोट्यावधी काळा पैसा कुठून आणला? वादे करून आणला की आरटीओ ट्रान्सफर झाला. आता हा उत्तर नाही मिळाला आणि सदानंद कदमनी आज जाऊन सांगितलं हे कारनामे परवांचे होते. पण ठाकरे साहेब म्हणा ना हे त्यांनी सांगितल्यानंतर काय केलं पाहिजे? मुख्यमंत्री होतात ना. तर दुसरा महत्वाचा प्रश्न हसन मुश्रीफांवर आज दुसऱ्या दिवशी देखील ईडीची कारवाई सुरू आहे. अंतिम टप्प्यापर्यंत ही कारवाई पोहोचली आहे. पुन्हा एकदा कधी सुप्रिया सुळे ताई म्हणतात, कधी अजित पवार, कधी मुश्रीफ, कधी आव्हाड, कधी ठाकरे साहेब, कधी छोटे ठाकरे, कधी राऊत. दुसऱ्या दिवशीची कारवाई आहे. अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे. ईडीनी पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत. कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांचा चौकशी सुरू आहे. मुश्रीफांचा 100 crore घोटाळा केलाय. आता शेतकरी रस्त्यावर उतरला, या त्या दहशतवादी बाहेर आला. म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते, कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात
आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे. म्हणून शेतकरी आधी माझ्याकडे इथे निलंबनगर म्हणून आले होते. सुप्रिया ताई मुलून पहिली माहिती यासाठी येते की महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांना आता बारामतीवर विश्वास राहिला नाही आहे. त्यांना विश्वास किरीट मैयावर आहे, म्हणून मुलुंडला येत आहे. त्यांना विश्वास फडणवीसांवर आहे, त्यांना विश्वास मोदीवर आहे. घोटाळा प्रकरणात क्लीन प्रूफ असताना देखील ईडीने क्लीन चिट दिली. ईडीने घोटाळ्यात विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये ईडी तर काही संबंधच नाहीये. एक मिनिट, प्रश्न चुकीचा. विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली. खर तर याचा तपास ईडीने करायला हवा होता. असा समजत नाही. संजय राऊत स्वतःच्या गालावर आणि उद्धव ठाकरेच्या गालावर का तमाशे मारताय तो रे भाऊ? ही क्लीन चिट तुमच्या उद्धव ठाकरे सरकारने दिलेली आहे, फडणवीस सरकार शिंदे सरकारने नाही. हायकोर्टाने आणि अशी अशी चप्पी केली होती, बिनपाणाने केली होती ठाकरे सरकारची. आणि म्हणून तर खेरीज तुम्हाला अटक करू दिला नाही. हे एप्रिल मधले हायकोर्टाचे ताचेर आहेत, मे मधले आहेत. म्हणून काही उत्पटांग काही बोलायचा आरोप करायचा केली होती ना संजय राऊत उद्धव ठाकरेंनी 32 महिने मेहनत पर्यंत. किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या, गुरुमंदिर में एक दमडीचा भ्रष्टाचार केला नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाने तुमच्यावर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. असं आहे, आम्हाला कशाला टेन्शन घ्यायचं? न्यायालयीन चौकशी केली तर आम्ही तर न्यायालयाचा सन्मानच करतो. खुशाल करा, हे ठाकरे सरकार असताना ती घटना आहे. मला याच्यावर कॉमेंट करायची नाही. परंतु एक मुस्लिमाने सांगितलं किरी तुम्हाला FIR कशी मिळेल? FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट. आणि दुसरी गोष्ट, जर विस्तल ब्लोअर म्हणून किरीट तोमय्याकडे मुद्दा हा आहे का? मुद्दा हा आहे की मुसरीफांनी घोटाळा केलाय, चोरी केली आहे, मनी लॉन्ड्रिंग केलाय, इन्कम टॅक्स. आणि म्हणून माझा जे काही चौकशीचे आदेश झाले ते तर ठाकरेंनी पण खूप प्रयत्न केले. तर मी खुशाल जाणार, माझी काही हरकत नाही. आरोप काय की कोर्टाने आदेश दिला होता की मुसरीफांच्या विरोधात कारवाईचा आदेश, तो कारवाईचा आदेश अगर 2 तास आधी सोमय्यांना कोणीतरी दिला तर आदेश कोर्टाचा रद्द नाही केलाय उच्च न्यायालयाने. हे तर केलंच आहे काय कारणामुळे. आणि म्हणून मला कुठलीही भीती नाही आहे. सगळ्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. तर वारंवार आपल्यावर खालच्या पातळीचे आरोप केले जात आहेत. काय म्हणाल तुम्ही? अच्छा, खालच्या पातळीचे लोक काय म्हणजे म्हणायचं का? खालच्या पातळीची लोक किंवा खालच्या पातळीची भाषा, त्यांची जी असेल संस्कृती तसेच शब्द आणि भाषा वापरणार. परंतु कोणाच्या पीडा, त्यांच्या पीडा समजून घेतल्या पाहिजे. मग ते संजय राऊत असो, त्यांचे संजय राऊत काय काय त्यांनी भडवा तुतिया पोपटलाल आणि ठाकरे तोतऱ्या म्हणतात. अहो तोतरे आणि तुझ्या बायकोच्या, तुमच्या बायकोचे 19 बंगले तुम्ही पाडले, गायब केले, त्याचा ही तो मागितला द्या ना. त्या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज करतोय, अरे जेट शिवाय द्यायचे ते द्या, पण 19 बंगले कुठे गायब केले तेही सांगा ना. त्याला हिंदी में जानना चाहेंगे. संजय राउत लगातार एक आरोप लगा रहे हैं कि जो ईडी की कार्रवाई चल रही है ये जो है एक राजनीतिक कार्रवाई है और जो बीजेपी के अगेंस्ट बोलता है उन पे कार्रवाई हो रही है. ऐसा है, संजय राउत और उद्धव ठाकरे के पास अभी कोई है ही नहीं. चुनाव आयोग ने उनका नामो निशान मिटा दिया तो बोलते है चुनाव आयोग ने 2000 करोड़ का भ्रष्टाचार किया. अब जब ईडी ने संजय राउत को गिरफ्तार किया तो बोलते पॉलिटिकल. हसन मुशरिफ ने खुद जाकर इनकम टैक्स और मुंबई उच्च न्यायालय में कबूल किया कि मैंने 158 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्री ली है. मैंने मनी लॉन्ड्रिंग किया लेकिन इनकम टैक्स थोड़ा सेटलमेंट करे. अब जाके सहकारी बैंक का घोटाला बाहर आया, 40,000 किसानों के नाम से लूटपाट बाहर आई. मुद्दा है किरीट सोमय्या बोलता है
या न्यायालय कुछ कहती है या ईडी कर, आप लोगों ने जो माफियागिरी की, भ्रष्टाचार किया, उसका हिसाब दो। क्यों सुप्रिया सुले और संजय राउत रश्मि ठाकरे के 19 बंगलों के रिकॉर्ड उद्धव ठाकरे ने मिटा दिए, उसके बारे में क्यों कुछ नहीं बोलते, उसका भी जवाब दो। भ्रष्टाचार किया है, माफियागिरी की है, तो हिसाब तो लेके रहेंगे। क्योंकि विक्रांत घोटाले में 57 करोड़ का संजय राउत ने आरोप किया, 57 पैसे का कागज नहीं दिया। हाईकोर्ट ने 3 बार ठाकरे सरकार से जवाब मांगा, प्रोफाइल लेना जरा जाके संजय राउत देख ले, 57 पैसे का कागज। इसलिए किसी के ऊपर भी 57,000 करोड़, 1,000 करोड़ इस प्रकार से बोल गया है ना, आपके करतूत छिप नहीं सकते। बॉम्बे हाईकोर्ट ने इंक्वायरी के आदेश दिए हैं आप पर, किस चीज के इंक्वायरी के? एक मिनट मैं स्पष्ट करता हूं। मुंबई उच्च न्यायालय ने यह कहा कि पुणे कोल्हापुर के किसानों के जो एक FIR दाखिल हुई, उसकी FIR की प्रतिकृति तुम्हारे को कैसे मिली, उन्हें तो जांच, यानी कोई मुंबई उच्च न्यायालय ने वो घोटाला नहीं हुआ है, वो FIR गलत है, ऐसा कुछ नहीं कहा। विषय हसन मुश्रिफ और किसानों के अत्याचार का है, किसानों पर अत्याचार का। पुणे में 1 साल पहले पुणे न्यायालय ने कोई आदेश दिया, वो आदेश गलत है ऐसा नहीं कह रहा है कोर्ट, उसके ऊपर नहीं है बात, उसकी कॉपी क्रिट तुम्हें को कैसे मिली, ये हसन मुश्रिफ के वकील का प्रश्न है। तो जांच करें, मुझे कोई आपत्ति नहीं है। अगर किसी ने कारनामे भ्रष्टाचार घोटाले किए, उसके सामने क्रिट तुम्हें लड़ रहा है और लड़ता रहेगा। जानकारी क्रिट तुम्हें के पास कैसे आती है? मैं चाहूंगा कि घोटाला जो कर रहा है वही जानकारी देता होगा, हो सकता है ना।